पुंडलिका वृद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका मने एका देहाचे अवयो सुख दुःख जीव भोग पावे। अनंत कृपा विभूषित पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी वारीचं निरूपण आणि वारीचं चिंतन पाहत आहोत। आज सेवेकरता जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग निवडलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबऱ्यांनी वारकरी संप्रदायामध्ये किंवा वारी साधनामध्ये जी समता असते त्या समतेच्या संदर्भात या ठिकाणी वर्णन केलेलं पाहायला भेटतंय। जगामध्ये एक संप्रदाय असा आहे की ज्या संप्रदायामध्ये जगाला समतेचा संदेश देणारा संप्रदाय जर कुठला असेल तर तो समतेचा संदेश देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय। या संप्रदायामध्ये कोणालाही समावेश करून घ्यायचं असेल किंवा प्रवेशिका जरी द्यायची असेल तर ते कुठलीही जात धर्म पंथ पाहिला जात नाही किंवा वारीमध्ये सहभागी होत असताना कुठल्याही पद्धतीची दरी आपल्याला पाहायला भेटत नाही। वारीचे एवढं विशालता आहे की परदेशातील भाविक सुद्धा या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला भेटतात। यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर इथे स्त्रियांनाही अधिकार आहे सर्वांनाच अधिकार आहे। कुठल्या जातीतील कुठल्या धर्मातील कुठल्या पंथातील कुठल्या विशिष्ट वर्गातील लोकांना समावेश असा नाही सर्वांना या ठिकाणी समावेश दिला जातो। आणि चालताना हे वारकरी आणि वैष्णव एक कुटुंब व्यवस्था असल्यासारखे हे सगळे चालत असतात आणि सगळ्याच्या बाबतीत एक शब्द प्रयोग केला जातो तो शब्द प्रयोग म्हणजे प्रेमाचा आपुलकीचा आणि स्नेहाचा। तो जर शब्द कुठला असेल तो शब्द म्हणजे माऊली। या माऊली शब्दावरती हे सगळे वारकरी एका भगव्या पताक्याच्या समवेत हे पंढरपूरच्या दिशेने जात असतात। म्हणून तुकोबरे वर्णन करतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। हे पाहण्याची दृष्टी सगळ्यांची जगाकडे विष्णू स्वरूप झालेली आहे असा हा वारकरी संप्रदायाच्या वैष्णवांचा धर्म आहे असं जगद्गुरु तुकोबरे बोलतात। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ इथे कुठल्याही पद्धतीचा भेद राहिलेला नाहीये। जिथे आल्यानंतर सगळा भेद मावळला जातो आणि एका आईची लेकरं अशा स्वरूपाने सगळे एका कुटुंब व्यवस्थेप्रमाणे वागतात त्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात। म्हणून तुकोबरे बोलतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळाचे। आणि तुकोबरे पुढे वर्णन करतात ऐकाजी तुम्ही भक्त भागवत तुम्ही भक्त आहात भागवत आहात तुम्हाला माझी एक विनंती आहे काय करा ग्रंथांचं श्रवण करा नामचिंतन करा कराल ते हित सत्य करा। जगद्गुरु तुकोबरे सांगतात जीवनामध्ये मी नेहमी एक वाक्य सांगत असतो ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए जहां इंसान जाए वहां मंदिर बन जाए। आपण जर आपलं हित आपलं कर्म दैनंदिन कर्म जर आपण प्रामाणिक करत गेलो तर तो भगवान परमात्मा आपल्या पाठीमागे पुढे उभा राहायला पाठीमागे पुढे उभा राहतो। म्हणून तुकोबरे बोलतात जे काही करायचं हित आहे काय हित आहे हित ते करावे देवाचे चिंतन। आपल्या जीवनात जे चांगलं आहे सार जे आहे ते सार आपण आपल्या जीवनामध्ये मिळवलं पाहिजे आणि असार आपल्या जीवनातून बाजूला सारलं पाहिजे। म्हणून तुकोबरे बोलतात आपल्या हिताचा विचार आपण केला पाहिजे आणि जे हित आहे ते चांगल्या पद्धतीने सत्य पद्धतीने आपण केलं पाहिजे। आणि तुकोबरे बोलतात कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर आपल्या जीवनातून कुठल्याही जीवाचा प्राणी मात्राविषयी दयांतकरणामध्ये असली पाहिजे कुठल्याही जीवाचा मत्सर आपल्या अंतकरणामध्ये घडला नाही पाहिजे अशी भावना ही ज्याची झालेली आहे त्याला विष्णुमय स्वरूप जग दिसायला लागलेलं आहे। तुकोबरे बोलतात त्यांना वैष्णव असं म्हणा। कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सगळीकडे पूजण्याचं वर्म ज्यांनी जाणलेले त्यांना वैष्णव असं म्हणा। तुकोबरे बोलतात म्हणून तुकोबरे बोलतात हे सगळं आहे ते कसे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पाहावे। म्हणून तुकोबरे बोलतात या वैष्णवांच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा भेद राहत नाही उच्च नीचपणा राहत नाही। म्हणून आपल्याला समता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम आज जर कुठलं असेल तर ते म्हणजे पंढरपूरची वारी झालेली आहे। ती जगामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा समतेचा संदेश देणारी वारी म्हणजे
ही पंढरपूरची वारी आहे महाराज म्हणून तो कोबड्या बोलतात. हे पाहण्याची दृष्टी ज्यांची विष्णू स्वरूप झालेले आणि त्यांनी आपला सगळीकडे पाहण्या रीता नाही कोणा ठाऊ सर्वाभूती वासुदेव. जसं ज्ञानोब्रांनी रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला किंवा नाथ महाराजांनी गाडवाला पाणी पाजलं महाराज किंवा तुकोबांनी आपली जी काही ज्वारीचं पीक होतं ते सगळ्या पक्ष्यांना दिलं. ज्यांची पाहण्याची प्राणी मात्राविषयी दृष्टी सम झालेले ज्यांना प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेद वाटत नाही किंवा आपल्या मुलामध्ये आणि इतरांच्या मुलामध्ये ज्याला पाहण्याची दृष्टी सम आहे त्याला वैष्णव म्हणतात म्हणून जगद्गुरु तुकोबड्या बोलतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. जीवनातला भेद घालवायचा असेल महाराज तर जीवनातला भेद घालवायचा असेल तर मनुष्याने या ठिकाणी अवश्य एकदा तरी पंढरपूरची वारी करणं गरजेचं आहे आणि पंढरपूरची वारी केल्यानंतर त्या ठिकाणी जीवनातला भेद गेल्याशिवाय राहत नाही म्हणून तर तुकोबड्या बोलतात या वारीमध्ये आपण समाविष्ट झाला पाहिजे आणि महाराज काय केलं पाहिजे दिनाचा सोयरा पांडुरंग त्याला आपलं सोयरं बनवलं पाहिजे त्याची आपल्याला घोडी लागली पाहिजे याचं चिंतन जगद्गुरु तुकोबड्या करतात. रामकृष्ण हरी.